अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे। मलिकांना आता 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या काळामध्ये मलिकांची आरोग्य स्थिती पाहता त्यांना खुर्ची, बेड आणि चटई वापरण्याची परवानगी न्यायालयाकडून देण्यात आली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये नवाब मलिक कोठडीमध्ये आहेत। आता 4 एप्रिलपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीमध्ये असणार आहे। सध्या न्यायालयातल्या कोठडीमध्ये अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर देण्यात आलेली आहे। याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवला आहे। मुख्यमंत्री लवकरच या प्रस्तावावर निर्णय घेण्याची शक्यता आहे। हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर अल्पसंख्याक विभागाचा कारभार जितेंद्र आव्हाड आणि कौशल्य विकास विभागाचा कारभार राजेश टोपे यांच्याकडे देण्यात येणार आहे आणि त्यामुळे नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री होणार असल्याचं दिसतं आहे। मलिक यांच्याकडील खाती कोणत्या मंत्र्याकडे देण्यात आली त्यावर एक नजर टाकूया। नवाब मलिकांच्याकडचं अल्पसंख्याक खातं हे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जाऊ शकतं तसा प्रस्ताव राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांकडे दिलाय। तर कौशल्य विकास खातं हे राजेश टोपे यांच्याकडे दिलं जाणार आहे।